nasıl kuruldu? हाय फ्रेंड्स, मी नितीन मोडवे. मी आहे बेल्ला येथील बैलबाजारमध्ये. आज सोमवार आहे. सोमवार बैलांचा बाजार आहे. बाजार पूर्णपणे गच्च भरलेला आहे. फुल बाजार भरला आहे. चांगली चांगली बैल या ठिकाणी विकण्यासाठी आलेली आहेत. शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग आणि मित्रांनो, या ठिकाणी असे शेरा सव्वाशेर एकाचकडे एक असे बैल या ठिकाणी खूप सुंदर असे बैल विकण्यासाठी आलेले आहेत. हे काही गाड्याचे बैल आहेत, काही शेतीचे आहेत, काही खोंड आहेत नवीन आणि काही जुने बैल आहेत जे की वयस्कर आहेत. थोडे मोठे मोठे शिंग घेतला का बैल? का विकायला आणले? डोक्याला आणले? अजून काही गिरायक विचारून गेली का? कोणी आलं होतं विचारायला? आता बोल, जोडचं कसं आहे आपला? हां, अरे वा, 1.25 लाखाची बैल जोड आहे. दोन दाटी का? नंबर सांग ना, मोबाईल नंबर. 90 67 21 17 48 21 17 48 48. शेठ नाव काय आपलं? संजय शेठ. हा, तुमचा नंबर आला आता आपल्याकडे. तुम्हाला फोन येतील महाराष्ट्रातून, खूप बऱ्याच ठिकाणावरून. लास्ट टाईम मी व्हिडिओ काढलेला तर खूप कमेंट आले आहे नंबर. मग काय नाव तुझं? ही जोड कितीला आहे? ही जोड सांगायला 2 लाख आहे सांगायला. हा ना, 4 लाख सही आहे. कोण पण तशीच आहे. हा नाही, कर्नाटक राणी कर्नाटक वरून 500 किलोमीटर जबरदस्त. किती चप्पती कर्नाटकवरून आणलेले? प्युअर वासरू बघा, प्युअर शेती कामासाठी वासरू आहे. हा ना, प्युअर शेती कामासाठी जबरदस्त. माल बघा फक्त, हे व्यापारी बोलतात, हे फक्त माल बघा. व्यापाऱ्याचा नंबर तुम्हाला टाकला आहे, काय तो माल बघा, घेऊ नका. माल पण एक नंबर आहे. संजय शेठ बघा, आता येतोय, चालत येतोय. चाल बघा बैलाची, चाल बघून माल, चाल माल आणि ताल.
पहिले बघून पुढे जायची इच्छा होत नाही असे तुफान असे बैल आहेत कोडवड आहे शीतल बिचल बाजारामध्ये उलाढाल 1 ते 1.5 करोडची उलाढाल या बाजारात होते बघू शकता जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातील नंबर वन बाजार आहे सगळ्या टाईपची बैल भेटतील नवाड बोरे गाड्याची बैल जशी चलबिशल चालू आहे व्यापारी नुसते उला ढाल चालू आहे एवढी जबरदस्त अशी बैल या ठिकाणी विक्रीसाठी आलेली आहे त्यांना बघून अक्षरशः या ठिकाणी जाऊशी वाटत नाही कुठे जबरदस्त असं धन संपत्ती या ठिकाणी आली आहे विक्रीसाठी हे लहान लहान पोरं जे आहेत ते पुढचे भावी व्यापारी आहेत याचा विचार काय आहे मालाचा विचार आहे मालका पहिले भीती वाटते याची चला दुसरी धावण ते निवांत झाडाखाली आपले शेतकरी बसलेले आहेत बांधव काही व्यापारी आहेत तिथे थोडे जुनाट बैल आहेत शेतीचे सगळ्या टाईपचे बैल आहेत हे शेतीसाठी आज काका जोड कसं आहे जोड कसं आहे हा 1 लाख 1 लाखाला जोडे ना जे का तुम्ही व्यापारी आहे आपली घरची होईल कुठून आणलीत सदरगाववरून आली का अरे वा लय लांब आले सदरगाववरून डायरेक्ट बेलेला आले तुम्ही मशाचा बाजार भरायचा बंद झाला मशातून घेतलेली मग आता बाजार बंद आहे का तो सध्या हां 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 म्हणजे सदरगावला एक असतो तो बंद आहे तुम्ही कधी आले आत्ता आणली आहे ओके सकाळी 8 आले बैल 1 नंबर आहे शेतीसाठी वापरली होती ना गाडीची बैल आहेत ना 1.5 करोड मी ज्या कमीच बोललो 1-1 बैल 1-1 लाखाचा आहे या ठिकाणी लांबून लांबून लोक आलेले आहेत सदरगाववरून आत्ताच बघितलं आणि हे सगळे पंचक्रोशीतील पुन्हा तालुक्यातील पुणे जिल्हा नगर जिल्हा सर्व ठिकाणावरून आज खास बैल घेण्यासाठी बैल बघण्यासाठी लोक आलेले आहेत स्पेशल एक जबरदस्त असं हे
ज्याला घ्यायचं नाही त्याला ते किमती राहते सांगू शकतात. ते 1 लाख 1.5 लाख 2 लाख पण ज्याला घ्यायचं आहे त्याला ते कोडवड आहे बोटांच्या सहाय्याने. हा गोऱ्या घे होते हो ये छोटे खोंड है सांगोला लांबून लांबून बैल आलेली आहेत. इकडे बाजारपेठचा एंड आहे. इकडे बरेचसे व्यापारी रमेशच्या धावणी वस्ती ते आदर ते आपण तुम्ही बाबांचं वय खूप झाले पण त्यांना एवढं नॉलेज आहे बैलांचं. भाव करायला त्यांना चाबवलेलं आहे. अख्खं आयुष्य त्यांचं बैलांमध्ये गेलेलं आहे. बैलाची किमती बैलाचे भाव हे ते बैल बघूनच सांगतात. बाबा कुठून आले तुम्ही? गाव कोणतं? रांदेवरून आले. आपली घरची बैल आहेत ना? व्यापाराचे. तुम्ही व्यापारी आहे? मोबाईल नंबर आहे तुमचा काय? ओके ओके. हां हां फक्त व्हिडिओ काढणार मी काही पहिले घेणार नाही. गिर गिर जाते आपला असं म्हणणं आहे नाही का?
मित्रांनो या ठिकाणी बेल्यामध्ये बैल बाजारामध्ये आल्यानंतर बैल बाजारात इथे जेवणाची सोय केलेली आहे. पालं बोलतो त्याला, पालं असतं जेवण, मटण भाकरी, गावठी कोंबडीचे चिकन व बोलाईचे मटण, मासवडी, मटकी भाकरी, म्हणजे व्हेज पण आहे नॉनव्हेज पण आहे. आणि लोकं येऊन इथे मस्त मांडी घालून घरी जेवल्यासारखं या ठिकाणी जेवण भेटतं. भाकरी, मटण, व्हेजसाठी मासवडी, पुन्हा मटकीची भाजी आणि भाकरी मिळते. पुऱ्या पण आहेत. कसं आहे जेवण? चिकन थाळी घेतली. चिकन थाळी कितीला आहे? 220 आहे काय? आणि मटण थाळी घेतली 280. मटण थाळी 280. दोघ भाकरी किती त्या सोबत? लिमिटेड, अनलिमिटेड. अनलिमिटेड आहे? अरे वा, किती का? दोन का, चार का, पाच का? हा हा हा. आणि मासवडी जेवण? मासवडी 180. 180 काय? ते पण अनलिमिटेड. तुम्ही ह्याच गावचे का? बेल्याचे काय? 8-9 बांगल का? बांगल. हा हा. तुमचं नाव काय? माझं नाव काला जोपन केले. ओके. बाप रे, 60 ते 65 वर्षापासून हे दुकान चालू आहे. पहिले आमच्या आई करत होते, आईनंतर भाऊ करत होते. हा हा. कोरोनाच्या परिणामात भाऊ गेले. हा हा हा. 65 वर्षापासून खरोखर आज हे. आणि हे फक्त सोमवारी असतं का? रविवार सोमवार दोन दिवस. टायमिंग काय असतो? टायमिंग सकाळी रविवार सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 1 वाजेपर्यंत. अरे वा, छान. सकाळपासून खूप छान सेवा आहे आणि अतिशय पोटभर लोक जेवतात इथे. महाराष्ट्रीयन हा, आपले घरी जेवल्यासारखं जेवण करतात. हे बेल्लेश्वर खानावळ, हे पण महेंद्र जगताप आहेत. या ठिकाणी चिकन, मटण सौत झालेला या ठिकाणी बैलाचा. संपूर्ण बाजार फिरून झाले आणि जबरदस्त असा हा बाजार, सुंदर असं नियोजन सर्व. काल एकही बैल नव्हता. आज रात्रीपासून फुल जागा पकडून लोकांनी बैलं उभी केलेली आहेत.